नागपूरमधून नागपूरमध्ये कोवॅक्सिनच्या 12-18 वयोगटातील चाचणीच्या पहिल्या आठवड्यातील निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. गेल्या 6 जूनला 40 स्वयंसेवक मुलांवर कोवॅक्सिनची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर 7 दिवसात सर्व स्वयंसेवक मुलांवर कोणताही प्रतिकूल परिणाम झालेला नाही. सर्व स्वयंसेवकांचं आरोग्य उत्तम आहे. त्यामुळे आता पुढच्या टप्प्यात 6-12 वयोगटातील मुलांच्या चाचण्या होणार आहेत. टोटल आम्ही 40 मुलांना आतापर्यंत वॅक्सिन दिलेलं आहे. फॉर्च्युनेटली म्हणा की आत्तापर्यंत कुणालाच असा मेजर साईड इफेक्ट लाईक अ कन्व्हर्जन किंवा फिट येणे किंवा बेहोश होणे तब्येत बिघडणे असं काही झालेलं नाही. फक्त एका मुलाला ताप आला होता आणि तो ताप साध्या पॅरासिटामॉलच्या गोळीनी नॉर्मल झालं. पुढची बातमी कोरोनाच्या नव्या संकटाबद्दलची. भारतात सापडलेला डेल्टा हा धोकादायक असल्याचं अनेक देशांनी जाहीर केल्यावर आता आपल्या देशात डेल्टा प्लस हा नवा व्हेरियंट समोर आलाय. तो डेल्टापेक्षाही भयानक आहे. कोरोनाचं आणखी एक नवं संकट. कोरोनाचा नवा खतरनाक डेल्टा प्लस. डेल्टा प्लस व्हेरियंटनं वाढवलं टेन्शन. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतला हैदो संपत नाही तोच आता नव्या डेल्टा व्हेरियंटचं संकट आलंय. भारतात सापडलेल्या कोरोना व्हेरियंटनं स्वतःला बदललंय. या नव्या व्हेरियंटचं नाव डेल्टा प्लस असं ठेवण्यात आलंय. तो जास्त धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. डेल्टा प्लस संदर्भात इंग्लंड सरकारनं एक रिपोर्ट प्रकाशित केलाय. डेल्टा व्हेरियंट 63 जिनोमचं नवं रूप समोर आलंय. डेल्टा व्हेरियंट संदर्भात संशोधन सुरू असताना हा डेल्टा प्लस व्हेरियंट सापडलाय. भारतात 7 जूनपर्यंत डेल्टा प्लसचे 6 रुग्ण सापडलेत. कोरोनावर नव्यानं दिलं जात असलेलं अँटीबॉडीज कॉकटेल या व्हेरियंटवर प्रभावी ठरत नाहीये. जर काही नवीन स्ट्रेन असेल तर NCDC नावाची जी संस्था आहे, नॅशनल काउन्सिल फॉर डिझीज केअर, या संस्थेच्या वतीनं आपल्याला त्या बाबतीतली माहिती कळवली जाते आणि मग त्या पद्धतीचा ट्रीटमेंट प्रोटोकॉल वेगळ्यांनी ठरवला जातो. ज्या देशांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे त्या देशांना WHO या डेल्टा प्लस व्हेरियंट संदर्भात सावधानतेचा इशारा दिलाय. त्यामुळे लसीकरण झालेलं असलं तरीही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा असं WHO सांगितलंय. त्यामुळे पुढचे काही महिने तरी कोरोनाच्या नियमांमधून सुटका नाही. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. पुढची महत्वाची बातमी मुंबईतून. मुंबईतल्या धारावीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे 0 रुग्ण नोंदवले गेले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 2 फेब्रुवारीपासून आत्तापर्यंतच्या काळातलं धारावीचं हे मोठं यश मानलं जात आहे. तर धारावीमध्ये सध्या फक्त 11 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर 24 तासांमध्ये 2 जण कोरोनामुक्त झाल्याचीही माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीमध्ये कोरोना पसरू नये यासाठी महानगरपालिकेकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले होते. त्याला यश येताना दिसतंय. झोपडपट्टीमध्ये सुरुवातीपासून रुग्णसंख्या कमी होती आणि त्यामध्ये आता ती जवळपास 0 आलेली आहे आणि त्यामध्ये इथले जे कंटेनमेंट झोन आहे त्याची संख्यासुद्धा बोटावर मोजणे इतकीच आहे. कारण 14 दिवसाचा जो कालावधी संपायचा असतो तो 14 दिवसाचा कालावधी संपला की कंटेनमेंट झोनसुद्धा संपुष्टात येतील. कृषीमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना एक सल्ला दिलेला आहे, पाहूया त्या संदर्भातली बातमी. राज्यात अजूनही सर्वत्र मोसमी पावसाचं आगमन झालेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केलंय. येत्या 17-18 तारखेला राज्यामध्ये मोसमी पावसाचं आगमन होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. जोपर्यंत रेग्युलर मान्सूनचा पाऊस पडत नाही, 80 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये अशी विनंती आणि आव्हान कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. एकदा रेग्युलर मान्सूनचं आपल्या सर्वदूर महाराष्ट्रव्यापी त्याचं आगमन झाल्याच्या नंतर कृषी विभागाच्या वतीने ते सूचित केलं जाईल. अर्थात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे इतका काही हा विषय नाही, परंतु आपण काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि दुबार पेरणीचं संकट होऊ नये यासाठी हे विनंती आणि आव्हान आहे.
यानंतरची महत्त्वाची बातमी वाहन चालकांसाठी विशेषतः वाहतुकीचा नियम मोडल्यामुळे तुमच्या नावे चलान निघालं असेल तर लगेच जाऊन दंड भरा नाहीतर पोलीस तुमच्या दारावर धडकतील आणि परिसरात चर्चा होईल आम्ही असं का म्हणतोय बघा सिग्नल तोडाल तर पोलीस घरी येतील ही चलांच्या वसुलीसाठी पोलीस सरसावले नियम मोडाल तर पोलीस थेट तुमच्या दारात वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे निघालेल्या ई चलांच्या वसुलीसाठी आता पोलीस थेट तुमच्या घरी येणार आहे ई चलान पद्धत सुरू झाल्यापासून तब्बल 400 कोटींची वसुली बाकी असल्यानं मुंबई पोलिसांनी हे पाऊल उचललंय सिग्नल मोडणारे किंवा हेल्मेट शिवाय बाईक चालवणारे कमी नाही 2017 मुंबई पोलिसांनी ई चलान पद्धत आणली तुमच्याकडून जागेवर दंड वसुली न करता मोबाईलवर नियम मोडल्याचा फोटो आणि दंडाचं चलान पाठवलं जातं मात्र अनेक जण ते भरत नाही त्यामुळे तब्बल 400 कोटींची थकबाकी झालीय क्लॅम्पिंग स्क्वॉड कॉल सेंटरच्या माध्यमातून वसुलीचा प्रयत्न झाला मात्र त्यातून फक्त 15 कोटीच वसूल झाले त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी 50 पथकं तयार केली आहेत त्यांच्याकडे थकबाकीदारांची यादी देण्यात आली आहे तर हा विषय आम्ही गांभीर्याने घेऊन यामध्ये रिकव्हरी मोठ्या प्रमाणात व्हावी चांगल्या पद्धतीने व्हावी आणि जे ज्यांनी नियम मोडलेले आहेत त्यांना त्याची जरब बसावी आणि एक चांगलं उदाहरण व्हावं म्हणून यासाठी आम्ही काही विशेष मोहिमा राबवलेल्या आहेत वाहन चालकांनी याचं स्वागत केलंय मात्र चुकीचे नंबर आणि पत्ते देणाऱ्यांची वसुली कशी करणार हा मोठा प्रश्न आहे ये रूल जो लगाया है एक तरह से अच्छा ही है कि पुलिस वाले जा जाके कम से कम पैसा वसूल तो सकते हैं बहुत सारे लोग इतनी गलतियां करते हैं उनको पता है क्या करेंगे ई चलान करेंगे बस और क्या हमको भरना ही नहीं है तो लोगों को कम से कम ये डर तो पैदा हो जाएगा कि नहीं ई चलान अब बनेगा तो अपने घर तक पुलिस आएगी और पे करना ही होगा ई चलान जरी जारी केलं तरी काही होत नाही पैसे भरावे लागत नाहीत हा गोड गैरसमज आता दूर होणार आहे तुमच्या नावे चलान आलं असेल तर लगेच पैसे भरा नाहीतर पोलीस कधीही दारावर टकटक करतील प्रशांत अंकुशराव सह ब्युरो रिपोर्ट Zee24 मुंबई मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुका आंदोलनाला उद्यापासून कोल्हापुरातून सुरुवात होतीये यानिमित्तानं खासदार संभाजीराजे छत्रपतींनी समाजाला शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलंय त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करून हे आंदोलन करण्यात यावं असंही त्यांनी समाजाला सांगितलंय कोल्हापूरमध्ये शाहू समाधी स्थळावरून ते संवाद साधत होते मात्र या पाहणी दरम्यानच काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला इथंसुद्धा शाहू समाधीच्या ठिकाणी आचारसंहिता ही निश्चित असणार आहे इथं सोशल डिस्टन्सिंगनीच ती मूक आंदोलन होणार आहे जे कोणाला काय बोलायचं ते लोकप्रतिनिधीच बोलतील समन्वय कोणी बोलणार नाही कोणीही प्रश्न त्यांना विचारणार नाही आम्ही त्यांना सन्मानपूर्वक बोलवतोय तर सन्मानपूर्वक त्यांना वागणूक आम्ही देणार आणि ज्या काय कोविडच्या नियमावली असेल मग ते सोशल डिस्टन्सिंग असेल किंबहुना सॅनिटायझेशन असेल ह्याचे सगळे बारकावे आम्ही लक्षात घेऊन आम्ही पुढे चाललोय चीनच्या गलवान खोऱ्यातल्या हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण झालं चीनचा हा भ्याड हल्ला भारत विसरलेला नाही विसरणारही नाही जे 20 सैनिक शहीद झाले त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही गेल्या वर्षभरात चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी भारतानं केली आहे पाहूया सध्या लडाखमध्ये काय सुरू आहे हा नवा भारत आहे भारताच्या वायुवीरांची ही गर्जना कावेबाज चीनला हा इशारा जर खोडी काढाल तर होणार भयंकर परिणाम जून 2020 इतिहास कधीच हा दिवस विसरणार नाही
गेल्या वर्षी याच दिवशी भारत चीनचे सैनिक गलवान खोऱ्यात भिडले होते. शूरवीर भारतीय जवानांनी चीनी सैनिकांना हुसकावून लावलं. जोरदार धुमश्चक्री झाली. चीनचे अनेक जवान मारले गेले तर भारताच्या 20 सुपुत्रांना वीरमरण आलं. त्या दिवसापासून आजपर्यंत चीन कुरापती करतच राहिलाय. गलवान युद्धानंतर चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी भारतानं केली आहे. लडाखमध्ये आपले 60,000 सैनिक तैनात आहे. या सैनिकांकडे अत्याधुनिक शस्त्र आहे. ड्रोन, सेन्सर आणि अत्याधुनिक विमानं LSEवर सतत नजर ठेवून आहे. DRDOची स्पेशल सर्वेलन्स सिस्टीम तैनात करण्याची योजना आहे. या भागात रस्त्यांची कामंही जोरात सुरू आहे. सध्या या भागात 32 रस्ते बांधले जात आहे. पँगॉंग तलावात नौका तैनात आहे. राफेल, चिनूक, अपाचे ही लढाऊ विमानंही सज्ज आहेत. भारतानं सुद्धा सामरिक रणनीतीचा परिचय देत चीनच्या विरुद्ध साउथ बँक ऑफ पँगॉंग सो म्हणजेच दक्षिणी किनाऱ्यावर अतिशय मोक्याची अशा प्रकारच्या टेकड्या, मोक्याची ठिकाणं आपल्या काबीमध्ये काबूज करून घेतली आणि अशा प्रकारची महत्वाची ठिकाणं काबीज केल्यामुळे चीनी सैनिकांना नॉर्थ बँक म्हणजे उत्तरी किनाऱ्यावरून सुद्धा पँगॉंग तलावाच्या मागे हटावं लागलं. गलवान हल्ल्यानंतर भारतीय सेनेनं लडाखमध्ये लक्ष केंद्रित केलंय. लडाखमधल्या 40°C तापमानात भारतीय लष्कर चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. आता जर चीननं पुन्हा हल्ला केलाच तर त्याची मोठी किंमत चीनला चुकवावी लागणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास, मुंबई. अभिनेत्री कंगनाला मुंबई हायकोर्टानं फटकारलंय. पासपोर्टचा अवधी संपत असताना ऐनवेळी याचिका का दाखल केली असा सवाल हायकोर्टानं कंगनाला सुनावलाय. कंगनाच्या याचिकेवरची सुनावणी 25 जून पर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे, त्यामुळे कंगनाला तातडीनं कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय. कंगनानं चुकीची याचिका दाखल केली असं हायकोर्टानं सांगितलंय. सिनेमाच्या चित्रीकरणाच्या तारखा बदलता येतात असंही यापुढे हायकोर्टानं म्हटलंय. धाकड चित्रपटाच्या शूटिंगसाठी कंगनाला हंगेरीला जायचंय. कंगनावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल असल्यानं पासपोर्ट नूतनीकरणात अडचणी येत आहेत. पासपोर्ट अथॉरिटीचा कोणताही लेखी आदेश किंवा प्रतिसाद अर्जात जोडत नाही असं कसं, आम्ही आदेश कसा करणार असा सवाल करण्यात आलेला आहे. त्यामुळे अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे